परीक्षा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाचे असे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जर चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात सर्व नवीन अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील तसेच पोलीस भरती दोन हजार बावीससाठी चॅनलवर सराव सुरू झालेला आहे तुम्हाला या सरावमध्ये सहभागी कशा प्रकारे होता येणार आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दोन हजार बावीसच्या लेखी परीक्षेसाठी तुम्ही सरावामध्ये प्रकारे सहभागी होऊ शकता त्या संदर्भात माहिती दिली जाणार आहे त्यापूर्वी सर्वात अगोदर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणे गरजेचे आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना तर पाहूया आजची अपडेट पोलीस भरती दोन हजार बावीस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील जाहिरात काय आहे संपूर्ण बातमी चला पाहू सविस्तर त्यापूर्वी जर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला गणितात कमी मार्क पडत असतील गणितात तुमचे मार्क कटत असतील तर तुम्हाला गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी तुमचं गणित पक् करण्याची गरज आहे आणि गणित पक् करण्यासाठी आपलं पुस्तक मदत करणार आहे तुम्हाला ज्याचं नाव आहे जिनियस मॅथ अँड ट्रिक्स हे जे पुस्तक आहे ते तुम्हाला तुमचं गणित पक्क करून येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये तुम्हाला पैकी मार्क्स मिळवण्यासाठी मदत करणार आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे पुस्तक सरळसेवा भरतीपासून एम पी एस पर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला गणिताच्या बेसिक टू हार्ड लेवलच्या सं सर्व संकल्पना ट्रिक्सच्या माध्यमातून स्पष्ट करून देण्यात आलेल्या आहे ट्रिक्सने तुम्ही गणित शिकणार आहात तर अशाच गणिताच्या नवीन ट्रिक्स शिकण्यासाठी आणि येणाऱ्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये गणितातील पैकी मार्क्स मिळवण्यासाठी नक्की पुस्तक विकत घ्या विकत घेण्यासाठी हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि तीन ते चार दिवसामध्ये घर बसल्या पुस्तक हे तुम्हाला पाठवण्यात येणार आहे पोस्टाने पुस्तक पाठवण्यात येणार असलं तरी तुमच्याकडनं पोस्टल चार्ज घेतले जाणार नाहीत फक्त पुस्तकाची जी काही प्राईज असेल ती द्यायची आहे आणि पुस्तक मिळवायचं आहे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस जाहिरात आठवड्याच्या पहिल्या आठव ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील जाहिरात संदर्भात बातमी पाहणार आहोत आपण चला पाहू तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल आठ हजार पदांसाठी पोलीस भरती जिल्हा मात्र मुकणार अशा प्रकारची हेडलाईन आहे परंतु या हेडलाईनच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा जाहिराती संदर्भात जो मुद्दा आहे तुम्हाला अंडरलाईन करून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यात पोलिसांची आठ हजार पदे भरली जाणार असून त्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा प्रकारची अपडेट आलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जो पहिला पॅरेग्राफ आहे या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की राज्यात पोलिसांची आठ हजार पदे भरली जाणार असून जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही जी जाहिरात आहे ती कुठे आहे आणखीन कुणालाच माहीत नाही परंतु न्यूजपेपरला देखील बातमी दिलेली आहे की जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात जर आलेली असेल तर विद्यार्थ्याला फॉर्म भरण्याची सुरुवात देखील झालेली पाहिजे परंतु आत्तापर्यंत ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ऑफिशियल जाहिराती संदर्भात कुठलीही अपडेट आलेली नाही आणि या पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता स्पष्ट या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जळगाव जिल्ह्यातील तरुण मात्र भरतीला मुकणार आहे जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील असलेल्या रिक्त पदांवर आंतरजिल्हा बदल्यांचे पोलीस अनुकंपधारकांनी या ठिकाणी पाहू शकता संधी देण्यात आल्याने जिल्ह्यातील भरती होणार नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी लोकमतला दिलेली आहे आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी ही जी बाकीची बातमी आहे ती एवढी महत्वाची नाही परंतु सर्वात महत्त्वाची अशी बातमी आहे की जाहिरात पोलीस भरतीची प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिराती संदर्भात ऑफिशियल अपडेट तर कुठल्याच वेबसाईटला म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस विभागाच्या कुठल्याच ऑफिशियल वेबसाईटवर तसेच गृहमंत्र्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेलं आहे की स्वतः गृहमंत्र्यांना सांगितलेलं आहे की पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे परंतु जाहिरात आलेली नाही सर्वत्र बातमी पसरली जात आहे पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे जाहिरात आलेली आहे पण प्रत्यक्ष जाहिरात आणखीन प्रसिद्ध झालेली नाही आणि या बातमीसंदर्भात जिल्हा निवडीसंदर्भात किंवा जळगाव जिल्ह्यासंदर्भात महत्त्वाची अशी अपडेट या बातमीमध्ये देण्यात आलेली आहे ती हे आपण सविस्तर पाहूया सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पोलीस भरतीचा फॅम फॉर्म भरण्यासाठी जिल्हा निवड करणे हाही तितकाच महत्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही योग्य जिल्हा निवड केला तर तुम्ही भरतीमध्ये शंभर टक्के भरती, भरती होऊ शकता ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्यास त्यावेळेस तुम्हाला पोलीस भरती संदर्भात योग्य जिल्हा कशाप्रकारे निवडायचा त्या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जर तुम्हाला योग्य जिल्ह्याची निवड करता येत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ शंभर टक्के बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळेल आणि या बातमीसंदर्भात पुढे बातमी अशा सविस्तर अपडेट अशा प्रकारचे आहे या ठिकाणी पाहू शकता अनुकंपाच्या जागा भरताना दरवर्षी रिक्त जागेच्या वीस टक्के विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना संधी दिली जाते जिल्ह्यात दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या दोन वर्षात पंच्याहत्तर जागा भरून अनुशेष भरून काढण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात रिक्त जागेंच्या वीस टक्के जागांची संधी या ठिकाणी या वीस टक्के संदर्भात बातमी आहे त्यानंतर पहा पुढे जो दोन नंबरचा मुद्दा दिलेला आहे तर पाहू शकता पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भात न्यूजपेपरला बातमी देण्यात आलेली आहे की पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत बऱ्याच वेळा की पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे मग जाहिरात का दिसत नाही तसेच ऑफिशियल फॉर्म भरायला सुरुवात का झालेली नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला भरती प्रक्रिया सुरू होणार अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली होती परंतु आत्ता तुम्ही पाहू शकता ऑक्टोबरचा पहिला आठवडा संपलेला आहे आणि भरती प्रक्रिया सुरू झालेली जा नाही जाहिरात देखील आलेली नाही आणि मध्येच मुख्यमंत्र्यांनी विधान केलेलं आहे की वीस हजार जागांची भरती एकत्र राबवली जाणार आहे संदर्भात नियोजन सुरू आहे तर आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातील भरतीची जाहिरात तर आलेली नाही जर या महिन्यात जाहिरात आली नाही तर विद्यार्थी आता मोठ्या प्रमाणात आंदोलने करतील कारण बरेच विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत महाराष्ट्र पोलीस भरतीसंदर्भात सर्व नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा न्यूजपेपरला आलेल्या सर्व बातम्या तुम्हाला पोलीस भरतीसंदर्भात चॅनलवर पाहण्यास मिळतील तसेच पोलीस भरतीसंदर्भात ऑफिशियल अपडेट सरकारकडनं गृहमंत्र्यांकडनं येणारे जी आर लेटर ऑफिशियल लेटर परिपत्रक प्रसिद्धीपत्रक हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार बावीसच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी जर तुम्हाला सराव करायचा असेल तर आपण सुरू केलेला आहे सराव प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून संभाव्य पोलीस भरती दोन हजार बावीसच्या प्र प्रश्नपत्रिकेचा सराव जर तुम्हाला करायचा असेल तर हा जो सराव आहे तो तुम्हाला आपलं दुसरं चॅनल आहे बारामती सह्याद्री करिअर अकॅडमी या चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळ मिळणार आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सरावामध्ये सहभागी व्हा तुमचा सराव मी त्या ठिकाणी शंभर मार्काच्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून घेत आहे आणि ही जी प्रश्नपत्रिका सरावासाठी घेतली जात आहे त्या प्रश्नपत्रिका आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या सरावासाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत जे विद्यार्थी अॅकॅडमीमध्ये दे पैसे देऊन पोलीस भरतीचा सराव करतात तोच सराव तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे तर नक्की सर्वात सहभागी व्हा आणि आपलं टार्गेट स्पर्धा परीक्षा हे चॅनल शंभर टक्के सबस्क्राईब करा सर्व नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहण्यास मिळतील धन्यवाद